नमस्कार बालमित्रांनो, आज मी आपल्या सर्वांसमोर सरस्वती मातेची एक गोड अशी वंदना प्रार्थना घेऊन आलेली आहे। शाळेत असताना दर शुक्रवारी किंवा गुरुवारी आपण न चुकता सरस्वती मातेची वंदना करायचो, सरस्वती मातेची प्रार्थना करायचो। परंतु सध्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरीच राहून अभ्यास करतोय, परंतु सरस्वती मातेच्या या वंदनेमध्ये, या प्रार्थनेमध्ये कुठेही खंड पडू नये, सातत्य राहावं म्हणून तुमच्यासाठी एक गोड अशी प्रार्थना घेऊन येत आहे। प्रार्थना सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायची आणि नित्य नियमाने म्हणायची। हे शारदी मा, हे शारदी मा, अज्ञानता से हमें तार दे मा। हे शारदी मा, हे शारदी मा, अज्ञानता से हमें तार दे मा। तू स्वर की देवी है, संगीत तुझ में, हर शब्द तेरा हे, हर गीत तुझ में। हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण हम, हमें तार दे माँ। हे शारदी माँ, हे शारदी माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। मुनियों ने समझी, गुनियों ने जानी, वेदों की भाषा, पुराणों की बानी। हम भी तो समझे, हम भी तो जाने, विद्या का हमको अधिकार दे माँ। हे शारदी माँ, हे शारदी माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों में वीणा मुकुट सिर पे साजे। तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों में वीणा मुकुट सिर पे साजे। मन से हमारे मिटा दे अंधेरे, हमको उजालों का संसार दे माँ। हे शारदी माँ, हे शारदी माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। हमें तार दे माँ, हमें तार दे माँ। अशा पद्धतीने ही गोड अशी सरस्वती मातेची वंदना आहे। मला असं वाटतं की नित्य नियमाने जर अशी आपण वंदना केली तर निश्चितच सरस्वती माता आपल्याला काय करेल, पावेल। मला असं वाटतं तुम्ही नक्कीच नित्य नियमाने ही प्रार्थना, ही वंदना सरस्वती मातेच्या चरणी अर्पण करत जा। धन्यवाद।